सेतो अभ्यासक्रम इयत्ता नववी विषय आहे इतिहास आणि आज आपण सामाजिक सामाजिकशास्त्रेमध्ये नागरिकशास्त्र दिवस चार आपण बघणार आहोत तर क्षेत्र आणि प्रकरण नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल इयत्ता नवी आद्य निष्पत्ती क्षमता आहे शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय शांततेचा धोका निर्माण होतो याची जाणीव होते परराष्ट्र धोरणाचा अर्थ सांगता येणे परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांबद्दल आदर बाळगणे आणि स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण विविध घटनांच्या सहाय्याने स्पष्ट करता येणे आता आपल्याला खाली काही प्रश्न आहे बघा इयत्ता आठवी नागरिकशास्त्र क्षेत्र प्रकरण भारताची संसद संसदीय शासन पद्धतीची ओळख आणि सेतूबाणी आता आठवी निष्पत्ती क्षमता आहे बघा भारताच्या संविधानाच्या संदर्भात आपल्या प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय समस्यांचा अन्वार्थ लावतात त्यामध्ये बघा घटक राज्य शासन व केंद्रशासन यात फरक करतात आणि तीन कायद्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन करतात आता आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहे बघा तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतो तो नियम कशात कसतात दुसरा प्रश्न आहे बघा संविधान म्हणजे काय तिसरा प्रश्न आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे काय चौथा प्रश्न आहे शासन पद्धतीचे दोन प्रकार कोणते आणि पाच संसदेची दोन सभागृहे कोणती तर सर्वप्रथम आपण हे पाचही प्रश्नांची उत्तरे आपण बघून घेऊयात तर पहिला प्रश्न आपण बघूया देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतात ते नियम कशात असतात उत्तर आहे देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतो ते नियम संविधानात असतात त्यानंतर संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे काय आपण बघूया देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया संसदीय शासन पद्धती म्हणजे काय तर उत्तर आहे संसदीय शासनपद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ रूढ शब्द आहे बघा रूढ संकेताच्या आधारे चालतो पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते भारतात ही शासनपद्धती संसदीय शासन पद्धती मानली जाते त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा शासन पद्धतीचे दोन प्रकार कोणते तर उत्तर आहे पद्धतीचे दोन प्रकार एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरे आहे अध्यक्षीय शासन पद्धती त्यानंतर पाचवा प्रश्न आपण बघणार आहोत बघा संसदेची दोन सभागृहे कोणती तर उत्तर आहे संसदेची दोन सभागृहे एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा तर आपण पहिले पाच प्रश्न जे आहे ते बघितलेले आहेत पाच प्रश्न आपण पाच जी पाचवी बघितलेले आहे तर तुम्हाला काही मदत हवी असेल तर दीक्षा ॲप लिंक दिलेली आहे आणि या आठवी इतिहास व क्रमिक पाठ्यपुस्तके जे आपल्या आहे ते त्याच्यामध्ये मिळेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आपला खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा आता मंडळाचे नावे बघा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ आणि दुसरा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा लोकसभा आणि राज्यसभा तर या दोनही प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात तर इथं आपण बघूया आता आता कृती करा मंडळाचे नावे बघा कायदे मंडळ तर त्यांचे कार्य बघा कायदे मंडळाचे कायद्याची निर्मिती करणे केंद्र शासन व घटक राज्य स्वतंत्र आहेत बघा त्यानंतर कार्यकारी मंडळाचं काम बघा कायद्याच्या निर्मितीची आणि अंमलबजावणी करते त्यानंतर न्यायमंडळ आहे बघा न्याय देण्याचे काम करते न्यायमंडळ संपूर्ण देशासाठी एकच एकच कायदा करत असते त्यानंतर फरक स्पष्ट करा सांगितलेलं होतं बघा आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा तर लोकसभा आणि राज्यसभा पण फरक बघूया लोकसभामध्ये बघा भारतीय संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा आहे ते राज्यसभामध्ये बघा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा आहे त्यानंतर बघा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून देणारे सभागृह आहे त्यानंतर राज्यसभामध्ये बघा राज्यसभा भारताच्या संसदेचे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे त्यानंतर आता हे दोनही प्रश्न आपण बघितलेले आहे आता तिसरा आणि चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे तिसरा प्रश्न बघा संसदीय शासन आणि अध्यक्ष शासन पद्धतीमधील फरक लिहा आणि चार आहे संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली आहे तर चला आपण या दोनही प्रश्नांची उत्तरे बघूया तर फरक स्पष्ट करा आपण बघून घेऊया पहिल्यांदा संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणकोणते पॉइंट आहे बघा संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये आहे आणि इथं बघा ही पद्धत अध्यक्ष अध्यक्षीय पद्ध, पद्धती आहे आणि ही संसदीय आहे बघा तर अध्यक्षीय पद्धती ही अमेरिकेत आहे त्यानंतर बघा भारतात संसदीय शासन शासन्थ पद्धतीचा अवलंब केला इंग्लंडमधील शासनपद्धती व भारतीय शासन पद्धती यात साम्य आहे आणि इकडं अध्यक्षीयमध्ये बघा काय आहे ही शासनपद्धती अमेरिकेत वापरली जाते आणि ही पद्धती संसदीय पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे त्यानंतर तिसरा पॉईंट बघूया आपण संसदीय शासन पद्धतीत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा मिळून संसद तयार होते तर इकडे बघा अध्यक्षीय शासन कायदे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात त्यानंतर आता आपल्याला स्वाध्याय व मूल्यमापनासाठी काही प्रश्न दिलेले आहेत तर स्वाध्याय व मूल्यमापनासाठी बघा एक जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय दोन भारतीय संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि तीन कायदा निर्मिती प्रक्रिया स्पष्ट करा तर या तीनही प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात आता प्रश्न चौथा आहे बघा संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली आहे तर त्याचं उत्तर आपण बघूया संसदीय शासन पद्धती हा स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाचा विनिमयाला मोठी वाव असते सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करतात त्यामुळे संसदेला अधिक अधिक कायदे करणे शक्य होतात म्हणून आपण संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केला आहे अशा पद्धतीने आपले उत्तर येऊ शकतं त्यानंतर प्रश्न पाचवा बघा जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय तर उत्तर आहे प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदेमंडळात जबाबदार असतात याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीत सामूहिक जबाबदारी शासन पद्धती असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर उत्तर आहे संसदीय शासन पद्धती ही एक कारभाराची एक पद्धत आहे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद म्हणतात राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते दोन आहे संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित होणे निश्चित असते त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका ठराविक पद्धतीनंतर होतात या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमताला मताचा पक्ष मानला जातो बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते त्यानंतर कायदा निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा असा एक प्रश्न होता बघा आपला आता कायदा निर्मितीची प्रक्रिया आपण बघूया लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती लागते। काईदे करावी लागते त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे करावे लागतात काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधाने स्पष्ट केली आहे त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते अशा पद्धतीने कायद्याची प्रक्रिया स्पष्ट केली जाते तर अशा पद्धतीने आपण कायदा निर्मिती प्रक्रिया आणि सर्व प्रश्न उत्तरे नागरिक शास्त्र दिवस चौथ्याचे आपण बघितले आहे तर आपल्याला खाली काय सांगितले बघा दूरदर्शन या राष्ट्रीय वाहिनीवरील लोकसभेच्या व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पहा व त्याचे निरीक्षण लिहा आता राज्यसभा व लोकसभा यांचं थेट प्र प्रक्षेपण राज्यसभा आणि लोकसभा ई टी वी ये हे चॅनल आहे बघा दूरदर्शनचे तर त्या दूरदर्शनच्या चॅनलवर आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातो म्हणजे तिथे अनेक प्रकारचे जे मंत्री असतात आमदार असतात ते आपल्याला म्हणणे मांडत असतात तर अशा पद्धतीचं आपल्या आप दूरदर्शनवर हा कार्यक्रम पाहून त्यांचे निरीक्षण तुम्हाला लिहायचं आहे